हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मी चाललोय जरा बाहेर आणि अशी काय मजा आली. मी लॉग बनवतो म्हणते, आता मजा आली मस्त अशी ना. जे तिला जरा थोडस आता हे होऊ राहिलंय, कारण ती लॉग बनवत नाही, मी बनवतो. तिला जरा चिडचिड होऊ राहिली. खरं सांग ना. तर इविला चिडचिड होऊ राहिली म्हणते काय. मी तसं पण लॉग बनवायचं बंद केलंय, मला एवढी आवड नाही आता लॉग मध्ये. कशात आवड आहे? ब्लाऊजच्या कामामध्ये आवड आहे. तर हिला ना, हिला एवढी जळजळ होईल. मी बाहेर जातो, हिंडतो, फिरतो, लॉग बनवतो ना. आता हिला घरातल्या घरामध्ये जरा थोडस मला काय नाही वाटत. चांगलंय, लॉगचं चॅनल चालू आहे तुम्ही. मी माझं ब्लाऊजचं चॅनल चालवणार आहे. हा का? बर. अजून काहीच नाही. चल येऊ का मग जाऊन बाहेर जरा. तर मित्रांनो, मी येतो जरा बाहेर जाऊन. मी आसू घरी एकटीच आहे. तिला सेंट मारलाय जवळ. अरे ऐक ना. नाही मला माझा त्रास होतो. मी कुठं सेंट मारलाय? मग आतापासून मारलं तुम्ही. खरंच? मग मला किती कष्ट होते ते वासन. मला नाही आवडत माहिती ना. ठीक आहे, चालेल मग. चल येऊ का? मग एक म्हणजे खाणे का बोलले तो भाजी बनवायला ना. भाजी बनवायला नाही, खाणे का बोलले तो खाय कोण खाय. चालत कळलं तुझ्या भावना पोहोचले. चल जाऊ दे, मी काहीच नाही आणणार आहे. नाही आणत काही. बर चालत. तिचं पसरा आवडती आहे घरा मानलं. ती भरपूर असा पसरा झालेला आहे. चाललंय तिच्या. चल येऊ का? हच्च. तर चला मित्रांनो, जाऊया आता गावा तरी जाऊन येऊ. मला तर लई काम आहे. मला किराणा आणायचा आहे पुन्हा. मला ते ऑइल वगैरे लागणार आहे स्लॅबसाठी, ते पण आणायचं आहे. तर चला येऊया जाऊन. आपली गाडी उभी आहे इथे. मस्त असं भाजीपाला वगैरे करून आणलं आपण. फ्रेश दूध वगैरे आणलंय आणि सगळं काम झालंय. आलो आपण घरी. आता असं काय करतो, दरवाजा तर उघडला नाही. आतून बघत अस टी व्ही तर चालू आहे. आतमध्ये टी व्ही चालू आहे, तुम्ही बघू शकते. बघा फार गाडी सुद्धा एवढी वर लावली अडचणी. त्यानंतर तू उठा ना. ये जरा लशी आणली पाहि. हे आणलं तुला. ताक ताक साबण आणले मोठ मोठे धरा. हे बघा आता तर तिला लहान साबणाने बाईला घासून आता कस काय जमण. त्याच्या बरोबर फ्री साखर आहे. साखर याच्या सोबत परिवार साखर भेटत. 250 ग्रॅम साखर दोन आणली का मग काय? हा याच्या सोबत. मग आता हे दूध, 1 लिटर दूध, शेंगा उकडायला. तुला आवडते म्हणे. आणि ताक आणलाय. ताक आपण दोघं लगेच बनवणार आणि पिणार. चल. आणि असू ना, मला जाऊन येईपर्यंत गॅस वगैरे फार चकचकीत क्लीन केलेलं आहे. थँक यू. बर एवढं काम केलं बघितलं. अरे इथं आपलं ताक रेडी आहे. असं तू ताक प्यायचं का? नाही धर ना. मला तर कॅमेरा नाही एका हाताने. कसं काय जमत? हम्म
मी उष्ट करून आणलाय तुला. उष्ट करून आणलाय. तुला उष्ट करून दिलेलं आहे ते. आणि आपलं आहे इकडे इकडे इथं चालू गेली टेन्शन आहे काम व्हिडिओ आणि तो व्हिडिओ नक्की खूप कॉमेंट आहे त्याच्यामध्ये. तर फ्रेंड्स आज बनवलंय भरीत आणि तुम्ही बघू शकता भरताचा हे कसं आहे एकदम चरचरीत असं बने भरीत बनवलंय. अशू ना अशू भाकरी बघ तुझी दळण एकदम भारी असं भरीत झालेलं आहे. आणि त्यासोबत शेंगदाणे चटणी पण अशू ना बनवली नाही जळाली सर. त्याला उतरून घे आणि भाजायची राहिली नाही याच्यावर. तर मित्रांनो आज अशून असं मस्त स्वयंपाक बनवलाय खर वाच्चा तुझ्या आवडीचं आहे ना आज. हे असं होत तिच्या आलं कधी काही त्याच्यामुळे मला जवळ थांबावला तिच्या ना सापडत नाही कधी काही त्याच्यामुळे जवळ थांबावं लागतं बाबा तुझ्या मग जवळच ना आता कुठं लाभ आहे. एक तर असून आहे ना माझ्या आल्या ना डोळ्याला झेंडू पाहून लावलाय मी किती डोक्याला लावलेलं होतं लय डोकं दुखत होतं आज उन्हामध्ये गेल्यामुळं आणि तिला घाम पुसायला लावला तिनं हिटला झेंडू पाहून पुसला हे डोळ्याकडे वाढलंय डेंजर आणि एवढं गरम होऊ राहिले भयानक. अरे मग आता माझे हात ओले होते म्हणून म्हणलं पुस रे. अग मग ते हे झालं ना डोळ्याची आग होऊ राहिली माझी तुला काय सांगू आता काय जबरदस्त होऊ राहिले. तर चला मित्रांनो आज संध्याकाळी मस्त असा डावरण तडका आहे आपलं जेवण आज बाजरीची भाकरी आणि भरीत आणि बाजरी पण एकदम भारी सफेद सफेद भाकरी होत आहे. एक काम सांगितलं बायकोला तेवढं तडाचं यायन म्हणजे एक काम करू राहिली पण ते तडाचं वाईन तू त्याच्या मग काय भाकरी बाजायचं काय दोन काम आहे. तू बंद केला तिकडला गॅस जैन जुळू यस कडक भात चांगली देखील खाली चल तिथे त्याच्यावर हा अजून नसून झाली मित्रांनो आपलं भरीत बाजरीची भाकरी कैरी आणि शेंगदाणे चटणी तयार आहे. तर आसूला चटणी काढताना चटका बसला कुठं बसला बघू इकडे घे इथं बोटाला कुठं तर चटका बसला त्याच्या तेल उडालं शेंगदाणे चटणी तव्यावरून काढताना आणि खूप असं खूप असं गरम होऊ राहिलं एवढं बघू शकतो चेहऱ्यावर घाम सुद्धा आलेला असं एकदम गरम होऊ राहिलंय फार फुल. आणि आपली मॅच चालली आज मॅच झालीच असं दुपारी आता दुसरी मॅच बघतोय मी. तर चला मित्रांनो या जेवायला सगळ्यांना शुभरात्री.